सम्यक नियो। जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। बाळासाहेबांची तब्येत आता नेमकी कशी आहे? काल रात्री बाळासाहेबांना जरा दुखापत होत होतं आणि अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं। त्यांची एंजियोग्राफी करणार आहोत आणि एंजियोग्राफी केल्यानंतर जो रिपोर्ट येईल आणि जी पुढची प्रोसिजर आहे ती जशी आम्हाला डॉक्टर कळतील, डॉक्टर आम्हाला जसं कळवतील तसं आम्ही तुम्हाला हे फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा बाळासाहेबांच्या हँडल्सवरनं आणि पक्षाच्या हँडल्सवरनं सगळ्यांना माहिती पुरवत राहू। आम्ही पण अजूनही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलोय आणि जसा डॉक्टरांचा रिपोर्ट येईल तसा आम्ही सर्वांना बाळासाहेबांच्या हँडल्सवरनं आणि वंचितच्या हँडल्सवरनं माहिती पुरवत जाऊ। आता इतकंच माहिती आहे मला आणि तुमच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करतो की इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्ट स्टाफ आहे जे बाळासाहेबांची काळजी करतात, बाळासाहेबांचा उपचार करतात। म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की हॉस्पिटल बाहेर येऊन फॅमिलीचा, हॉस्पिटलचा किंवा स्टाफचा कोणताही प्रॉब्लेम होईल असं कोणत्याही प्रकारचा कायम नका करू। तिथे खूप मोठी टीम बाळासाहेबांची आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती राहील की आपण आपला क्षेत्र नका सोडू, आपण आपला एरिया नका सोडू, आम्ही सर्व आहोत बाळासाहेबांबरोबर आणि लवकरात लवकर आपल्याला अपडेट दिलं जाईल। धन्यवाद। सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।